अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील जांभळे येथील दूध संकलन करणारा योगेश चव्हाण हा दुधात तेल आणि पावडर भेसळ करून दूध संकलन करत असल्याच्या तक्रारीवरून अहमदनगर अन्न व औषध सुरक्षा विभागाने छापा टाकून 15 गोनी पावडर आणि तेलाचे ड्रम हस्तगत करून मोठी कारवाई केली आहे। हे भेसळयुक्त दूध कोणत्या कोणत्या दूध संघात जात होते असा प्रश्न आता ग्राहक विचारत आहे। आज 22 सप्टेंबर 21 रोजी संघ केंद्र शिंदेवाड़ी याचे जे केंद्र चालक आहेत योगेश चव्हाण यांच्या ठिकाणी भेसळीचं दूध असल्याच्या संशयावरून आपण 1000 लिटरचा दूध जप्त करून ते नष्ट केलेलं आहे। त्यांच्याकडे व्हे पावडर आणि खाद्यतेल सदृश लिक्विड त्यांच्याकडे सापडलेलं आहे आणि भविष्यात त्याचे जसे रिपोर्ट येतील लॅबोरेटरीचे त्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध कारवाई घेण्यात येईल। अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे आणि त्यांचे पथक तसेच अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे उपनिरीक्षक हंडोरे बीबी यांच्या पथकाने जांभळे येथील शिंदेवाडीतील योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्याच्या खबरीवरून चव्हाण याच्या घरी आज सकाळी 6 वाजता छापा मारला असता तेथे दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारे सर्व पदार्थ आणि साहित्य मिळून आले आहे। किती कारवाई आजपर्यंत झाली? अकोला तालुक्यामध्ये नाही पण आम्हाला नगर जिल्ह्याचा डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे। नगर जिल्ह्यामध्ये यावर्षी जवळपास भेसळच्या संशयावरून आपण 12 ते 13 कारवाई केलेल्या आहेत। यावेळी चव्हाण याच्या घरातून 40 लिटर दुधातून सॅम्पल घेतले असून तो चालवत असलेले जांभळे येथील संकलन केंद्रावरही छापा मारून तेथील जवळपास 1000 लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे। यावेळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेऊन सॅम्पल तपासणीसाठी घेऊन गेले आहे। या सॅम्पल अहवाल आल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे। ब्राह्मणवाडा बेटामध्ये जांभळी गावामध्ये संघ केंद्र शिंदेवाडी या ठिकाणी दुधामध्ये काही पदार्थांची भेसळ होती या संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती त्यावरून अन्न सुरक्षा अधिकारी व अन्न सुरक्षा विभागाचे पथक जांभळेवाडी या ठिकाणी आले। त्यांच्या मदतीसाठी आम्ही आमचे सहकारी स्टाफ असे जांभळेवाडी या ठिकाणी आलो होतो। सदर ठिकाणी बघितल्यानंतर साधारण 1000 लिटरचं दूध संकलन त्या ठिकाणी मिळून आलं। सदर दुधाचे सॅम्पल्स संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी बडेसाहेब पवारसाहेब यांनी घेतलेलं आहे आणि ते दुधाचे इतर जे आहे ते त्या ठिकाणी नष्ट केलेलं आहे। दुधाचे सॅम्पल्स त्यांनी प्राप्त केलेले सॅम्पल्सची तपासणी होऊन आल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी यांनी तक्रार दिल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई अकोले पोलीस स्टेशन करेल। पुढील तपास नेमकी कोण करणार? सध्या सॅम्पल्स अन्न सुरक्षा विभागाने घेतलेले आहे त्यांच्याकडून जे रिपोर्ट्स येतील भविष्यामध्ये त्या अनुषंगाने त्यांनी तक्रार दिली किंवा जेही असेल पुढे त्यानंतर पोलीस स्टेशन तपास करेल। हे भेसळयुक्त दूध अकोल्यातील अमृतसागर दूध संघ आणि ओम साई डेअरीला पुरवठा होत असल्याची माहिती आहे। 152 53 काय नाव आहे त्याचं पूर्ण? योगेश झंडेभाऊ चव्हाण। तुमचं कुठं तुमचं केंद्राचं काय नाव आहे? ओम साई डेअरी। ओम साई डेअरीला चव्हाणचं 152 लिटर दूध येतं। अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध बनवणारे राक्षस आता निर्माण झाले आहेत। तसेच पुणे हद्दीतील भेसळयुक्त दूध देखील अकोले तालुक्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे। एकीकडे शेतकरी बांधव रात्रंदिवस कष्ट करून दूध व्यवसाय करतोय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नावाखाली काही राक्षस गोरगरिबांना विष पाजण्याचे काम करत आहे। बेसिकली ना सगळं नागरिकांनी याबाबत सजग राहणं आवश्यक आहे। कुठेही प्रकारे तुम्हाला जर भेसळ किंवा असं आढळून आली किंवा त्या अनुषंगानं कोणी कार्यरत असल्याचं तुम्हाला निदर्शनास आलं तर अन्न आणि औषध प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाने संपर्क साधून पुढं आमचे संपर्क साधा योग्य ती कारवाई घेतली जाईल। आता तुम्ही जे हे सॅम्पल इथून घेतलेत हे कुठे याचं काय होणार पुढे कसं किती दिवसाची प्रोसेस असते? सॅम्पल आपण पाठवल्यानंतर लॅबोरेटरीला जातं ते लॅबोरेटरीचं नाव असं सांगता येत नाही की कोणत्या ठिकाणी पाठवणार आहेत पण लॅबोरेटरी गेल्यानंतर 1 महिन्याभराचा 15 ते 1 महिन्याभराचा पिरियड असतो त्यावरनंतर रिपोर्ट येतील। त्यामुळे नागरिकांनी अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्याची गरज आहे अन्यथा पुढचा काळ हा वाईट आहे। प्रतिनिधी गणेश आवरीसह सचिन खरात MH टाइम्स मराठी अकोले अहमदनगर।